तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो शिष्यवर्ती योजना महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहू महाराज रिसर्च ट्रेनिंग अँड ह्युमन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट म्हणजेच सारथी अंतर्गत जाहीर करण्यात आलेली आहे तुम्ही जर या शिष्यवर्तीसाठी पात्र होत नसाल तर तुम्हाला इतर कुठल्या शिष्यवर्तीची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा त्याचे व्हिडिओज बनवले जातील तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियली आपण आलेलो आहोत डिटेलमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत तुम्हाला खरंच विद्यार्थी मित्रांनो वर्षाला पन्नास हजार रुपये शिष्यवर्ती जर घ्यायची असेल याच्या अटी शर्ती शैक्षणिक पात्रता अर्ज कसा करायचा सर्व माहिती जाणून घ्यायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर तोही जॉईन करा त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स भेटतील व या व्हिडिओला नक्की शेअर व लाईक करा तर पहा विद्यार्थी मित्रांनो पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना दोन हजार बावीस तेवीस साठी या ठिकाणी ऑफिशियली अनाउन्समेंट झालेली आहे याची जाहिरात विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे आजच्या तारखेला तर ती सर्व माहिती मी तुम्हाला सांगत आहे अटी आणि शर्ती अगोदर याच्या आपण पाहू घेऊयात विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर बघितलं ही शिष्यवृत्ती दोन हजार बावीस मध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये या या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मराठा 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 कुणबी 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 आणि व जातीमधील असाल तर तुम्हाला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे तुम्ही जर इतर कॅटेगरीमधून असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो इतर शिष्यवृत्तीसाठी कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा त्याची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज बनवले जातील आता विद्यार्थी मित्रांनो दुसरी आठ आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत तुम्ही विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि आणि बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्हाला ही पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कुठले कुठले लाभ दिले जातील त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो म्हणजे काय काय तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिट्स असतील शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारे लाभ खालील प्रमाणे पहा याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क नोंदणी फी जिमखाना फी ग्रंथालय संगणक हे सर्व शुल्क तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिले जातात आता याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं आहे वस्तीग्रहामध्ये प्रवेश भेटला असेल तर त्याचे शुल्क तुम्हाला मेस पैसे दिले जातात सत्रनिहाय रक्कम दिली जाते तुम्हाला आणि महत्वाचं म्हणजे या सर्वांची रक्कम किती दिली जाते त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली पहा या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांस लागणाऱ्या पुस्तकांसाठी एकूण पंचवीस हजार व शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्च एकूण पंचवीस हजार अशी एकूण हजार रुपये वर प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्यास त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यामध्ये अदा करण्यात येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रत्येक वर्षाला हजार रुपये इतकी काय होणार आहे या ठिकाणी शिष्यवृत्ती जमा केली जाणार आहे दोन टप्प्यामध्ये म्हणजे पंचवीस पंचवीस हजार रुपये आणि प्रत्येक वर्षाला जर तुम्ही पदवीला ऍडमिशन घेतलेलं आहे तर आपल्याला माहित असेल पदवी किती वर्षाची असते तीन वर्षाची जर तुम्ही पदवीच्या दुसऱ्या वर्षाला जरी आहात ना तरी देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता आणि तुम्ही पदव्युत्तर पदवीसाठी म्हणजे दोन वर्षाचं जी तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यासाठी देखील तुम्हाला या ठिकाणी ही शिष्यवृत्ती भेटणार आहे तर आता याच्यामध्ये महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो किती जागा असतील टोटल तर तीनशे विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते कशाच्या बेसवरती दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बारावीच्या मार्क्सवरनं तुम्हाला ही शिष्यवृत्ती दिली जाते तुम्हाला जेवढे मार्क्स विद्यार्थी मित्रांनो बारावीला आहेत समजा तुम्ही पदवीची शिष्यवृत्ती घेताय ना तर तुम्हाला बारावीचे मार्क पकडले जातात पंचावन्न टक्के मार्क्स असणे तर गरजेचं आहे परंतु पंचावन्न टक्केपेक्षा जास्त असलेले विद्यार्थी या ठिकाणी येतील त्यानंतर जर तुम्ही पदव्युत्तर पदवीच्या म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शिष्यवृत्ती घेणार आहात तर तुम्हाला पदवीचे मार्क्स त्याच्यावरती पकडले जातात तर अशा पद्धतीने विद्यार्थी ही शिष्यवृत्ती आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला समजलेली असेल की बारावी दहा दहावी बारावी तुम्ही पास असणं गरजेचं आहे पदवी पदव्युत्तरसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते त्याचबरोबर डॉक्युमेंट काय काय लागतील तर या पीडीएफ फाईलमध्ये सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे या जाहिरातीमध्ये इतर आणि शर्ती देखील दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये पहा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पद्धत काय असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन तो तुम्हाला डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडून द्यायचा आहे रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर फॉर्म नंबर उत्पन्नाचा दाखला पाहिजे त्यानंतर बारावीचा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर प्रत्यक्ष संस्थेमध्ये प्रवेश घेतलेलं त्याचं पत्र आधार कार्ड पॅन कार्ड हे तर लागेलच त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाकी सर्व तुमचे गुणपत्रिका लागतील आता विद्यार्थी मित्रांनो अर्ज कसा करायचा त्याविषयीची माहिती आपण बघूयात तर ही जाहिरात जी प्रसिद्ध केलेली आहे याच्यामध्ये पहा तुम्हाला अर्ज जो आहे एकवीस अकरा दोन हजार बावीस पर्यंत ऑनलाईन भरायचा आहे आणि कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेत पाठवण्याची शेवटची तारीख तीस अकरा दोन हजार बावीस असेल तुम्ही सारथीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलात खाली तुम्ही स्क्रोल केलं की तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण योजनेची माहिती या ठिकाणी भेटेल या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची लिंक त्यांनी दिलेली आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या ठिकाणी पहा हा फॉर्म गुगल फॉर्म त्यांचा ओपन होईल या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट ही माहिती तुम्हाला भरायची आहे व्यवस्थितपणे जी पण माहिती असेल तुमची आणि त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला सारथीमध्ये जाऊन काय करायचे जमा करायची आहे तर ही सारथीची ऑफिशियल वेबसाईट आहे सारथी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुम्ही एलिजिबल असाल तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाच्या या शिष्यवर्ती योजनेची माहिती भेटेल धन्यवाद